ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृष्णा पाइपलाइन योजनेला गळती, अद्याप काम अपूर्ण राहिल्याने इचलकरंजीस बुधवारीही पाणीपुरवठ्याची शक्यता कमी. इचलकरंजी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा पाईप योजनेच्या पाईपलाईनची गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी अद्याप काम अपूर्ण राहिल्याने बुधवारीही शहरास पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनला शिरडोण गावानजीकच्या बांदार हायस्कूलजवळ गळती लागली होती, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा गेले 2 दिवसापासून ठप्प झाला होता. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गळती काढण्याचं काम हाती घेतल्याने आज शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी आशा होती, परंतु गळती काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अभियंते व कर्मचारी हे गेले 2 दिवस परिश्रम घेत आहेत. गळती झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे पंपाच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे गळती काढण्यास अडथळे येत आहेत. गळती मोठी असल्याने दुरुस्तीचं काम अद्याप अपूर्ण आहे. पाईपलाईनची गळती काढण्याचं काम पूर्ण न झाल्याने बुधवारीही इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा होण्याची शक्यता लांबली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत गळती काढण्याचं काम पूर्ण करून गुरुवारपासून शहरास सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं. महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी.